रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये पदवी आणि पदव्युत्तर विभागातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या समारंभात मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना समाज सन्मुख जीवन जगण्याचा संदेश दिला. आपल्या यशाची कीर्ती सर्वदूर पसरो असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. यावेळी विजय तळेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या संघर्षाच्या काळातील अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. सकारात्मक दृष्टिकोन हाच यशाचा राजमार्ग आहे असे प्रतिपादनही त्यांनी या प्रसंगी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर यांनी या समारंभाचे प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा आढावाही घेतला. तसेच त्यांनी उपस्थित मान्यवरांचा शाल ग्रंथ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. कला विज्ञान आणि वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या पदवीधारकांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला. या समारंभाला कला शाखेचे अधिष्ठाता डॉक्टर राजाराम पाटील, वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता डॉक्टर नरेश मडवी आणि विज्ञान शाखेचे अधिष्ठाता जी के कोरणे उपस्थित होते. अतिशय नियमबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या समारंभाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्रफुल्ल वशेनीकर, सोनू तवर आणि प्रवीण गायकर यांनी केले. मला अतिशय आनंद होत आहे की अशा या कोरोनाच्या काळात सुद्धा एक लहान सरका होईना पण कार्यक्रम करून आपण तुम्हाला पदवीदान समारंभ आज साजरा होत आहे. सरकारी विक्रम होता. खरं तर मी सरांना बोललो म्हणजे कसं शक्य आहे आता आपल्याला याच्या तुम्हाला आपण पहिले नंबर आहे त्यांना बोलूया. म्हणजे ठीक आहे, उत्तीर्ण झाले, चांगले मार्क मिळाले, त्यांना नाही आपण बोलू शकलो, तुम्ही पहिला नंबर आले त्याचा तरी मान ठेवूया. तर तशा पद्धतीनं तुम्ही सर्व टीम आहात. तर तसं व्हायला प्रत्येक क्षेत्रातलं बी बीकॉम बीएससी त्यातले विविध सब्जेक्ट्स आमच्या सर्वांच्यामध्ये फर्स्ट नंबर आल्यानंतर ही संधी मिळालेली आहे. तुमचं खरंच मनापासून अभिनंदन की तुम्ही चांगले मार्क्स काढले, चांगले नंबर काढले आणि भावी कालावधीमध्ये जाऊन आता हे यश आहे ते वाढवण्यासाठी प्रयत्न करणार. आज जे हजर राहू शकले नाही, ज्यांना आपण बोलू शकलो नाही, त्यांचंसुद्धा सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांना वाटतं की आम्हाला बोलवलं ना आम्ही असंच राहिलो. नाही, तसं नाही, ते पासही झालेत, चांगले मार्क्सही पडलेत आणि भावी काळामध्ये आणखी त्यालाही संधी आहे. आपण ग्रॅज्युएट झालो, सरांनी सांगितलं होता यशदा सरांनी, तळेकर साहेबांनी की बी ए झालात, बी कॉम झालात, बी एस सी झालात, विविध विषयामध्ये झालात, मास्टर्स झालात. आता इथं खरं आयुष्य आपलं सुरू झालं. शैक्षणिक आपण येताना आज आईला घेऊन आलो बरोबर, वडिलांना घेऊन आलो बरोबर, मान सन्मान तुम्ही त्यांचा ठेवताय की त्यांच्यामुळं आपल्याला ही पदवी मिळाली, अशा प्रकारचा आज आपल्याला अभिमान वाटतोय. चांगली गोष्ट. संस्थेचं एक वैशिष्ट्य आहे की जवळजवळ 90-95% शाखा या दुर्गम आणि अतिदुर्गम भागामध्ये पसरलेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं ह्यावरून एक गोष्ट सिद्ध होते की कर्मवीर अण्णांनी ही ज्ञानाची गंगा गरिबांच्या झोपडीपर्यंत नेण्याचं काम केलेलं आहे. आपल्या संस्थेला केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सुद्धा आदर्श शिक्षण संस्था म्हणून पुरस्कार मिळालेले आहे. कर्मवीर अण्णांची स्वप्नपूर्ती खऱ्या अर्थानं आपण शताब्दी वर्षामध्ये पूर्ण केली असं मी म्हणेन. अण्णांचं एक स्वप्न होतं की रयत एक विद्यापीठ व्हावं आणि ह्या शताब्दी महोत्सवी वर्षामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या 3 महाविद्यालयांना क्लस्टर युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाला आणि ही एक महत्त्वाची बाब आहे असं मला वाटतं. रयतची 6 महाविद्यालयं ही ॲटोनॉमस झालेली आहे आणि 20 अधिक महाविद्यालये आज ए ग्रेड प्राप्त महाविद्यालये आहेत. आपलेही महाविद्यालय त्या ए ग्रेड प्राप्त महाविद्यालयामधले महाविद्यालय आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो.